नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। शिवसेनेचे खासदार संजय राऊत गेल्या 2 महिन्यांपासून तुरुंगात आहेत आणि त्यांचा जामीन अर्ज हा सुद्धा कोर्टाकडून फेटाळण्यात आलेला आहे। पण या 2 महिन्यांमध्ये नेमका तपास कुठल्या दिशेने सुरू आहे? कोर्टामध्ये जेव्हा ईडी त्यांच्या जामिनाला विरोध करते तेव्हा त्यांच्याकडनं नेमकी काय बाजू मांडली जाते? 2 महिना एवढा तपास करण्यात आलेला आहे, मग जामिनासाठी जेव्हा विरोध केला जातो तेव्हा त्याच्यात नेमके कुठले मुद्दे मांडले जात आहेत? संजय राऊतांची बाजू नेमकी त्याच्यावर काय आहे? म्हणजे जे आरोप हे ईडीकडनं केले जात आहेत त्याला संजय राऊतांकडनं कशी प्रत्युत्तरं दिली जात आहेत हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे। कारण की ईडीचा अजूनही आरोप आहे, 2 महिने आता त्यांना तुरुंगात ठेवल्यानंतर, त्यांचा तपास केल्यानंतर, त्यांची चौकशी केल्यानंतर ईडीचं असं म्हणणं आहे की जो पैसा प्रवीण राऊत त्यांच्या, म्हणजे सगळा पत्राचाळ घोटाळा जो झाला त्याच्यातनं जो पैसा प्रवीण राऊत यांच्याकडे आला आणि तिकडनं तो संजय राऊत यांच्या पत्नीकडे गेला हा टेंटेड मनी होता। म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गैररीत्या गैर आहे, तो गैर मार्गाने त्यांच्याकडे आलेला आहे आणि हा दावा ईडीकडनं वारंवार केला जातोय। त्याच्यामुळे कोर्टात नेमकी ईडी काय काय आरोप ठेवतेय, संजय राऊत त्यांना कशी उत्तरं देतात आणि याच्याहून पलीकडे जाऊन संजय राऊत जेव्हा त्यांना जामीन अर्जासंदर्भातल्या सुनावणी असू दे किंवा त्यांची न्यायालयीन कोठडी संपते त्याच्या संदर्भातल्या त्यांच्या सुनावण्या असू देत, त्यावेळेला जेव्हा त्यांना जेलमधनं कोर्टात आणलं जातं त्यावेळेला त्यांची होणारी राजकीय वक्तव्य, ते माध्यमांसमोर जी प्रतिक्रिया देतात, ज्याची दिवसभर चर्चा होते, बातम्या होतात, त्याच्यावर सुद्धा पोलिसांनी आक्षेप घेतलेला आहे आणि पोलिसांनी कोर्टात म्हटलेलं आहे की संजय राऊतांनी अशा पद्धतीने माध्यमांसमोर बोलू नयेत कारण ते कस्टडीमध्ये आहेत। याच्यावर सुद्धा कोर्ट नेमकं काय म्हणाले हेच आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेऊया। तर जसं मी म्हणाले की संजय राऊत जे माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत आहेत त्याच्यावर मुंबई पोलिसांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यांनी कोर्टात अशी मागणी केलेली आहे की संजय राऊतांना त्याच्यावर थांबवावं, त्यांना अशा पद्धतीने जाहीररित्या स्टेटमेंट करणं, वक्तव्य करण्यापासून थांबवावं असं मुंबई पोलिसांचा आक्षेप आहे। आता याच्यावर कोर्टाने मात्र त्यांना म्हटलेलं आहे की तुमची जी केस आहे ती काही पॉलिटिकल वेंडेटा नाही आहे, म्हणजे कुठल्याही राजकीय हेतूने किंवा राजकीय वैमनस्यातनं आलेली ही काही केस नाही आहे, तुमची केस आहे। संजय राऊत जे काही माध्यमांसमोर बोलत आहेत त्याचा ईडीच्या तपासावर, त्या प्रकरणावर जर कुठला परिणाम होत नसेल तर त्यांना थांबवण्याची गरज काय आहे आणि तुमच्या पोटात त्याच्यामुळे का दुखत आहे असा प्रश्न जो आहे तो कोर्टाने मुंबई पोलिसांना विचारलेला आहे। आता येऊया मेन मुद्द्यावर। जसं मी मगाशी म्हणाले की 2 महिन्यातल्या तपासानंतर ईडीचे नेमके कोर्टात काय दावे केले जात आहेत ज्याच्यावरून संजय राऊत यांचा जामीन हा खरं तर फेटाळला जातोय, तर ईडी पूर्ण ते सायकल समजावून सांगते कोर्टाला। आज सुद्धा जेव्हा सुनावणी झाली तेव्हा सुद्धा ईडीने हेच सांगितलं की कशा पद्धतीने पत्राचाळमधला जो घोटाळा झालेला आहे ईडीच्या म्हणण्यानुसार तो पैसा कसा संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीकडे झाला, वळता झाला हे दाखवण्याचा प्रयत्न ईडीकडनं केला जातो, त्याच्यासाठी तो मनी ट्रेल दाखवतात। आता ईडीचं काय म्हणणं आहे, ईडी असं म्हणते की जो पैसा संजय राऊत यांच्या पत्नीकडे ट्रान्सफर झाला पत्राचाळ घोटाळ्यातला त्याच्याबद्दल संजय राऊत यांना माहिती होती। पुढे ईडीने असं म्हटलेलं आहे, ईडीने पहिले आज प्रकरण सुद्धा सांगितलं नेमकं काय घडलेलं होतं, तर पत्राचाळमधल्या त्या चाळीचा पुनर्विकास करण्याचं कंत्राट किंवा त्या संदर्भात म्हाडाने ते कंत्राट HDIL आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेलं होतं, पण तिथे कुठलाही पुनर्विकास न करता जो जवळपास 47 एकरचा जो FSI आहे तो 9 डेव्हलपर्सना, विकासकांना परस्पर विकण्यात आला। त्याची किंमत किती होती तर 1034 कोटींचा हा सगळा व्यवहार झाला। म्हणजेच चाळीचा पुनर्विकास तर झाला नाही पण हे जे FSI आहे या पूर्ण जागेचे ते परस्पर विकण्यात आले 9 विकासकांना आणि त्याच्यातनं हा 1034 कोटी रुपयांचा घोटाळा झाला। आता ईडीचं असं म्हणणं आहे की त्यातले 112 कोटी हे HDIL कडनं प्रवीण राऊत जे गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे एक संचालक होते त्यांच्याकडे गेले आणि तेच ईडीचं म्हणणं आहे की हेच प्रवीण राऊत संजय राऊत यांचे फ्रंटमॅन आहेत। म्हणजे प्रवीण राऊतांकडनं सगळे व्यवहार तर केले जातात पण त्यांच्या मागचा चेहरा हा संजय राऊत आहे असं म्हणण्याचा प्रकार किंवा असं म्हणण्याचा प्रयत्न हा ईडीकडनं कोर्टात करण्यात आलेला आहे। त्याच्या पुढे कोर्टाचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत 2008 ते 2010 आणि हा जो सगळा पैसा आलेला आहे त्याच्याबद्दल हे जे पैसे ट्रान्सफर झाले की HDIL कडनं प्रवीण राऊतांकडे, जे प्रवीण राऊत संजय राऊत यांचे फ्रंटमॅन आहेत, तर त्याच्याबद्दल संजय राऊतांकडे कुठली ठोस माहिती किंवा ते योग्य उत्तरच त्या संदर्भात देऊ शकत नाही आहेत असं सुद्धा ईडीने म्हटलेलं आहे। आता हे मनी ट्रेल त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न कसा आहे, तर जसं HDIL कडनं प्रवीण राऊतांकडे आला, प्रवीण राऊतांकडनं त्यातली 112 कोटींमधली काही अमाऊंट ही माधुरी राऊत ज्या प्रवीण राऊत यांच्या पत्नी आहेत त्यांच्याकडे गेली आणि त्याच माधुरी राऊत यांच्याकडनं कर्जरूपी त्यातली काही रक्कम ही वर्षा राऊत ज्या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत त्यांच्याकडे वळती झाली आणि त्याच्यामुळेच याच्यामध्ये काहीतरी काळंबेरा आहे असं म्हणण्याचा ईडीचा याच्यामध्ये प्रयत्न आहे। ईडीने असं म्हटलेलं आहे की जरी ही रक्कम कर्जस्वरूपात माधुरी राऊत यांच्याकडनं वर्षा राऊत यांच्याकडे गेलेली असली तरीसुद्धा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गतलं सेक्शन 3 नुसार हा गुन्हा ठरतो असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे।
याच्यावर जेव्हा संजय राऊतांनी मागे एकदा त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं की जी काही कर्ज स्वरूपी रक्कम असेल किंवा त्यांची जी काही प्रॉपर्टी असेल त्या संदर्भातली माहिती ही त्यांच्या राज्यसभेच्या इलेक्शनचं जे ॲफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये त्यांनी नोंदवलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सगळी माहिती ही ऑलरेडी देऊन टाकलेली आहे. पण तरी सुद्धा ईडीचं असं म्हणणं आहे की तेवढ्यावरच त्यांची बाजू म्हणजे संजय राऊत यांची बाजू सेफ होते का, तर नाही. इथे प्रश्न हा उपस्थित होतो की हा सगळा जो पैसा आहे, जो कर्ज स्वरूपी आहे, तो कोणाकडनं घेण्यात आलेला आहे, तो का घेण्यात आलेला आहे, कोणत्या कारणास्तव घेण्यात आलेला आहे, तो पैसा म्हणजे ऑफिशियल होता की गैररित्या मार्गानं बेकायदेशीररित्या तो घेण्यात आलेला आहे, असा प्रश्न सुद्धा सोर्स ऑफ मनी त्यांनी विचारलेला आहे, म्हणजे तो पैसा आलाय कुठून, या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे महत्वाच्या ठरतात. आणि त्या संदर्भातली माहिती ही संजय राऊत यांना होती असा सुद्धा दावा हा ईडीकडनं कोर्टात करण्यात आलेला आहे. आणि सोबतच ईडीचे जे वकील आहेत त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की स्वप्ना पाटकर यांचे स्टेटमेंट्स, त्यांचा जबाब याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वप्ना पाटकर ह्या त्याच की ज्यांच्या संदर्भात खरं तर एक ऑडिओ क्लिप मध्यंतरी व्हायरल झालेली होती, ज्याच्यामध्ये दावा करण्यात आलेला होता की संजय राऊत स्वप्ना पाटकर यांना धमकवत आहेत की त्यांचे स्टेटमेंट्स मागे घेण्यासंदर्भात, त्या संदर्भात स्वप्ना पाटकर यांनी पोलीस तक्रार सुद्धा केलेली होती. आणि त्यात स्वप्ना पाटकर या पत्राचाळ प्रकरणामध्ये एक विटनेस सुद्धा आहेत, त्याच्यामुळे ईडीचं म्हणणं आहे की स्वप्ना पाटकर यांचे जे जबाब आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर एकंदरीत पाहायचं झालं तर ईडीचे दावे आहेत की संजय राऊत सुद्धा पत्राचाळ प्रकरणात कुठे ना कुठल्या तरी कोणत्या स्वरूपात कनेक्टेड आहेत. जो पैसा प्रवीण राऊत जे या पत्राचाळ प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत, त्या प्रवीण राऊतांच्या पत्नी माधुरी राऊत, माधुरी राऊतांकडनं वर्षा राऊत ज्या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याकडे जो वळता झालेला आहे त्या संदर्भातली माहिती ही संजय राऊत यांना होती. आणि म्हणून याच्यामध्ये संजय राऊत यांना जामीन देता कामा नये असा दावा हा ईडीकडनं करण्यात आलेला आहे. आता याला संजय राऊत यांनी नेमकं कसं उत्तर दिलं ते सुद्धा पहा. संजय राऊत यांचे जे वकील होते साबणे, त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये संजय राऊत यांचा जो काही भूमिका दाखवली जाते ती अवास्तव आहे, ती लक्ष देण्याजोगी नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सोबतच त्यांनी असं म्हटलेलं आहे की HDIL ने जे काही पैसे या पत्राचाळ घोटाळ्यात त्यांना मिळाले असतील, त्यांनी कुठे ट्रान्सफर केले जातील, त्याचा संबंध हा संजय राऊत यांच्याशी लावता कामा नये. दुसरी गोष्ट ज्याचा मी मगाशीच उल्लेख केला, स्वप्ना पाटकर यांच्या जबाबासंदर्भातला ज्याच्यावर ईडी डिपेंडंट आहे, ज्याचे जबाब हे कोर्टात प्रूफ म्हणून सादर केले जात आहेत, तर संजय राऊत यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की स्वप्ना पाटकर यांच्या कुठल्याही कॅरेक्टरवर त्यांना काही बोट ठेवायचं नाही आहे. पण स्वप्ना पाटकर या स्वतःला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सांगतात, म्हणजेच त्या मानसरोगतज्ञ आहेत. आणि त्यांच्याकडे त्या संदर्भातलं कुठलंच ऑफिशियल सर्टिफिकेट नाही आहे, कुठलीही अधिकृत डिग्री किंवा तसं प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही आहे की त्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. आणि अशा परिस्थितीत त्यांच्या विरोधात खरं तर एक फॉर्जरीची म्हणजे फसवणुकीची सुद्धा तक्रार गुन्हा दाखल आहे. तर त्यांचं स्टेटमेंट कितपत गृहीत धरावं, कितपत ग्राह्य आहे ते, असा प्रश्नसुद्धा त्यांच्याकडनं विचारण्यात आलेला आहे. आणखीन एक गोष्ट जो ईडीवर आरोप बऱ्याचदा संजय राऊत यांच्याकडनं लावला जातो तो म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बरेचशा विटनेसेसचे स्टेटमेंट्स हे ईडीच्या मर्जीनुसार घेतले गेलेले आहेत. त्यांचं असं एक्झॅक्ट स्टेटमेंट सांगायचं झालं तर विटनेसेस हॅव गिव्हन स्टेटमेंट्स ॲज पर द विल ऑफ ईडी, म्हणजे ईडीची जी इच्छा आहे तसेच जबाब हे त्या जे विटनेसेस आहेत त्यांच्याकडनं साक्षीदारांकडनं घेतले जात आहेत, असा सुद्धा आरोप याच्यामध्ये संजय राऊत यांच्या वकिलांकडनं करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये कुठेतरी आरोप हे अजूनही गंभीर आहेत असं मानत कोर्टाने संजय राऊत यांचा जामीन हा नाकारलेला आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना लगेचच जामिनासाठी अर्ज करता येणार नाही. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर ते पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज करू शकतात, अगदी हायकोर्टात सुद्धा धाव घेऊ शकतात. तोवर तरी दिवाळी ही त्यांची तुरुंगातच जाणार आहे, कारण की 2 नोव्हेंबरपर्यंत त्यांची ज्युडिशियल कस्टडी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. पुढची सुनावणी ही 2 नोव्हेंबरला आता होईल, त्याच्यामुळे तेव्हा नेमकं काय होतं ते अर्थातच आम्ही तुम्हाला सांगू. पण आत्तापर्यंत या 2 महिन्यांमध्ये नेमके ईडीचे काय काय आरोप आहेत जे कोर्टात आज सांगण्यात आले ते आम्ही तुमच्यासमोर मांडलेले आहेत. अशाच पद्धतीने महत्त्वाच्या बातम्या, ताज्या घडामोडी आणि विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तक सोबत कनेक्टेड राहा. यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी मुंबई तक .in आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या.